कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये पावसाळ्यापूर्वी ज्या काय योजना करायच्या असतात त्यासाठी सर्वात प्रथम बाब म्हणजे नागरिकांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी जे एक आपत्कालीन कक्ष असतं त्या आपत्कालीन कक्षाची मान्य एकटेसो यांच्या आदेशानुसार स्थापना झालेली आहे. त्या आपत्कालीन कक्षामध्ये जे त्या वॉर्डातले जे इंजिनियर्स आहेत त्यांच्या ड्युट्या लावलेल्या आहेत की जर कुठल्या प्रकारचा कॉल आला तर कॉलला लगेच आपल्या इंजिनियर रिस्पॉन्ड केला पाहिजे. ज्या ठिकाणी सखल भाग असेल त्या सखल भागामध्ये पाणी साचू नये यासाठी यावर्षी विशेषतः जे रस्त्याच्या साईडचे गटर्स आहेत ते गटर साफ करण्याच्यावर जोर दिलेला आहे. गटर साफसफाई नाले साफसफाई हा पावसाळ्याचा महत्त्वाचा विषय, रस्त्यावरचे खड्डे आणि चर या महत्त्वाचा विषय. गटर साफसफाई आणि नाले साफसफाईसाठी यावर्षी ज्या टेंडर काढल्या होत्या त्या टेंडरमध्ये काही तांत्रिक गोष्टी आल्यामुळे त्या रिकॉल करायला लागल्या. रिकॉल केल्यानंतर जे 31 मेपर्यंत सगळे गटर आणि नाले साफसफाई व्हायला पाहिजे होतं ते अपेक्षित तसं झालेलं नाही. आज सुमारे 70% ना काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे सरांची कामं आणि रस्ते दुरुस्तीची कामंसुद्धा खड्डे दुरुस्तीची कामंसुद्धा सुरू झालेली आहेत. ती कामंसुद्धा आत्तापर्यंत फक्त 60-70% झालेली आहेत कारण त्याचेही टेंडर उशिरापर्यंत त्यांचा कारवाई चालू होती. ती आत्ता येत्या 4 दिवसामध्ये कशाव्यवस्थित पूर्ण करण्याचे मान्य आयुक्तांनी आदेश दिले आणि त्याप्रमाणे सगळ्या इंजिनियर्सना आदेश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे जर कधी कुठे पाणी भरलं, पाणी भरल्यानंतर त्या ठिकाणी पंपाची व्यवस्था, जर कधी पंपाची आवश्यकता वाटली तर पंप देऊन ते पाणी आपण पंप करून उपसा करणार आहोत. तसंच जर कधी कुठली धोकादायक बिल्डिंग पडली तर त्या ठिकाणच्या लोकांना शिफ्ट करण्यासाठी जे ट्रान्झिटच्या व्यवस्था, त्यामुळे काही महापालिकेची शाळांची नियोजन केलेलं आहे, त्याबद्दल एक आपत्कालीन अधिकाऱ्याची नेमणूक झालेली आहे आयुक्तांच्या आदेशानुसार. त्यामुळे त्या शाळेमध्ये त्यांना तसं हलवलं जाईल. म्हणजे एखादी इमारत कोसळली तर बाकी धोकादायक इमारती आणि त्या रिकामी करण्याबद्दल जी कार्यवाही सगळ्या वॉर्ड ऑफिसर्सना कमिशनर साहेबांनी आदेश दिलेले आहेत. आणि आता सध्या पावसाळ्यापूर्वी जे काही पाणी पुरवठ्यावर जे परिणाम होत असतात तो पुरवठा तसा खंडित होऊ नये, तर त्यासाठी जे आमचे स्टँडबाय पंप आहेत त्याचं सर्व्हिसिंग, ऑइलिंग, ट्रान्सफॉर्मरचं ऑइलिंग हे सगळं आम्ही चेक केलेलं आहे. पावसाळ्यासाठी जर कधी पाण्यामध्ये गढुळता वाढते तर त्यासाठी जे लागणारे LM, PCL पावडर आणि जे काही केमिकल्स आहेत ते केमिकल्सची सगळी व्यवस्था झालेली आहे. अशा प्रकारे जर कधी कोणत्या प्रकारचे नागरिकांकडे जर कधी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी यंत्रणा लगेच पोचावी, त्यांनी क्विक रिस्पॉन्स द्यावा यासाठी आयुक्तांनी सूचना दिलेल्या आहेत. सर्व इंजिनियर तसं सूचना दिलेल्या आहेत. आणि दरड कोसळण्याच्या ठिकाणी म्हणजे जसं तुमचा नेतिवली कचोरी टेकडी त्या ठिकाणी जे डोंगर्स आहेत त्या डोंगरावर असले दगड त्याच ठिकाणी गनायटिंग करून जाळी लावून काँक्रीटमध्ये दाबण्याचा प्रस्ताव सुद्धा तयार केलेला आहे आणि तीही कार्यवाही आता सुरू आहे.